प्रधानमंत्री आवास, रमाई घरकुल, शबरी आदिवासी घरकुल, पानी पुरवठा योजना व घन कचरा व्यवस्थापन आदि विकास कामे जलद गति ने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी प्रशासनाला दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। जिल्हाधिकारी MJ प्रदीप चंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी S, उपवन संरक्षण विवेक होशिंग, अपर जिल्हाधिकारी घनश्याम फुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज परोळे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, तेंदुआ लिलाव, विविध घरकुल योजना, पाणी पुरवठा व घनकचरा व्यवस्थापन आदि योजनांचा आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला। भंडारा येथे भव्य व सुसज्ज प्रशासकीय इमारत असावी अशी लोकप्रतिनिधी व नागरिकांची मागणी आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले की प्रशासकीय इमारतीसाठी तात्काळ प्रस्ताव करण्याचे निर्देश त्यांनी दिले। रस्त्याची व इमारतीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी असे ते म्हणाले। भंडारा जिल्ह्यात 80 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग असून 105 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग नव्याने घोषित करण्यात आले आहेत। या कामांना गती देण्यात यावी। तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे बंद झालेल्या शेती वैवाट रस्त्याची कामे राष्ट्रीय महामार्ग मंडळाने करून द्यावीत असे ते म्हणाले। प्रधानमंत्री आवास, रमाई घरकुल, शबरी आदिवासी घरकुल, शहरी व ग्रामीण आदि सर्व घरकुल कामांचा आढावा त्यांनी घेतला। पात्र प्रत्येक लाभार्थ्यांना घरकुल मिळालेच पाहिजे असे ते म्हणाले। घरकुलांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या। नगरपालिका व नगरपंचायत पाणी पुरवठा योजना आणि घनकचरा व्यवस्थापक संदर्भात पालकमंत्र्यांनी नगरपालिका व नगरपंचायत निहाय आढावा या बैठकीत घेतला। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागोरातन महाभियान अंतर्गत भंडारा, तुमसर व पौनी शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला। नगरपालिकांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळवण्यासाठी नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या। BS क्राइम इंडिया न्यूज की रोजाना खबरों के लिए YouTube चैनल, वेबसाइट, Facebook, Twitter, Instagram पर लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही YouTube पे हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें और Google Play Store से BS क्राइम इंडिया न्यूज ऐप को डाउनलोड कर रोजाना खबरों के लिए हमसे जुड़े रहें।